सगळ्यांचाच आवडता सण अर्थातच दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती येऊन भेटलेली आहे आणि या निमित्तानेच सगळ्यांना चाहूल लागलेली आहे ती म्हणजे खूप साऱ्या शॉपिंगची. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांचा हा आवडता सण, त्यातल्या त्यात आवडती वस्तू म्हणजे शॉपिंग. मग अशा वेळी ट्रेडिशनल कपड्यांमध्ये काय नवीन व्हरायटी झालेली आहे किंवा कपड्यांमध्ये यंदा काय नवीन क्वालिटी आणि व्हरायटी झालेली आहे हे आज आपण आपल्या या विशेष कार्यक्रम स्वस्त दिवाळी मस्त दिवाळीमध्ये बघणार आहोत. तर कपड्यांच्या शॉपिंगपासून आपण आपल्या या विशेष कार्यक्रमाची सुरुवात करतोय आणि सध्या आम्ही आहोत नागपूरच्या श्री मोहिनी कलेक्शनमध्ये. दिवाली में पहनने के लिए इसमें कट पाइप का वर्क है, हैंड वर्क है, जो कि आप दिवाली में पहनेंगे तो बहुत ब्यूटीफुल लगेंगे. और ये रात की पार्टी है, रात जैसे कि पूजा हमारी रात को होती है तो रात में ये फुल ऑन चमकेगा. उसी तरीके से देख सकते हैं आप, ये लाइट टोन में घाघरा है लेकिन कितना ब्यूटीफुली डिजाइंड है. इसमें थ्रेड वर्क भी है, कट पाइप वर्क है और बहुत प्यारी तरीके से इसका कॉम्बिनेशन दिया हुआ है पीच के साथ पेस्टल टोन. वहीं अगर आप थोड़ा सिंपल पहनना चाहते हैं तो ब्रॉकेट में जो अभी चल रहा है ब्रॉकेट के साथ ब्लू कॉम्बिनेशन में दिया हुआ है. ये आप सिंपल सोबर इसको खेल इसको पहन के पूजा भी कर सकते हैं और फटाके भी जला सकते हैं. कलेक्शन है इंडो वेस्टर्न म्हटलं की दिवाळीमध्ये अगदी म्हणजे ज्यांना पारंपरिक ड्रेसेस किंवा एकदम ट्रेडिशनल ड्रेसेस वेअर करायचे नाही तर ते इंडो वेस्टर्न ड्रेसेस सुद्धा वेअर करू शकतात. तर इंडो वेस्टर्न ड्रेसेस में आपके यहाँ क्या कुछ नया आया हुआ है? इंडो वेस्टर्न में आप देख सकते हैं ये वन पीस है हमारे पास चंदेरी में, प्योर चंदेरी में, रॉ सिल्क में, हैंड वर्क है इस तरीके से. रॉ सिल्क के साथ दुपट्टा अटैच है, इसमें प्योर हैंड वर्क किया हुआ है, प्योर चंदेरी, प्योर हैंडलूम के फैब्रिक्स हैं इसमें. चंदेरी, प्योर चंदेरी में ड्रेस है, घाघरा अटैच है इसमें और छोटी छोटी बारीक बूटियों के साथ काम किया हुआ है, इसमें सीक्वेंस वर्क दिया हुआ है, देख सकते हैं आप इसे. तो आपण हे इंडो वेस्टर्नचे कपडे जे आहेत ते बघितलेले आहेत, लेहंगाचे जे कपडे आहेत ते बघितलेले आहेत. आता सोबतच आपण बघणार आहोत की साडीमध्ये नवीन काय व्हरायटीज आहेत. साडीमध्ये जे आहे म्हणजे ट्रेडिशनल साडीज, त्याचबरोबर जी वेस्टर्न साडीज असते आजकाल इंडो वेस्टर्न ज्या पद्धतीने आलेल्या आहेत त्या पद्धतीने वेस्टर्न साडीजचं सुद्धा फॅशन इन आहे. त्यामुळे दिवाळी निमित्ताने साडी नवीन काय आलेली आहे या शॉपमध्ये ते सुद्धा आपण व्हरायटीज बघणार आहोत. सर क्या कुछ नया कलेक्शन साडियों में आया हुआ है? हँडलूम सिल्क में अभी लेटेस्ट बहुत ज्यादा चल रहा है, अभी लेटेस्ट पूरा सिल्क ही सिल्क चल रहा है, पूरा लेटेस्ट में हम आपको वैरायटी दिखाते हैं. इस टाइप का वीविंग वाला पूरा साड़ीज है, रेशम वर्क में, शिफॉन में, इस टाइप में पूरी साड़ीज अभी लेटेस्ट चल रही है दीपावली के हिसाब से. अभी क्लाइंट को वर्क नहीं चाहिए, अभी सबको रेशम चाहिए, सिर्फ जरी का काम चाहिए. क्लाइंट वर्क से उग चुका है, अभी पूरा रेंज जो चल रहा है पूरा फैंसी साड़ीज का रेंज चल रहा है. ये डिजाइनर साड़ीज है, यही अभी अपडेटेड रेंज है पूरा श्री मोहिनी के अंदर. आप इस टाइप में देख सकते हैं ये ट्रेडिशनल वेडिंग साड़ीज हम लोग अभी अरेंज कर रहे हैं, ये पूरी वेडिंग साड़ीज है. जरीचं सुद्धा कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे अतिशय असं नवीन लुकची ही जी साडी आहे ती इथे आपल्याला बघायला मिळतात. त्यासोबतच ही अतिशय सुंदर अशी कलर आणि त्याच्यामध्ये गोल्डन कलरचं सिक्वेन्स असलेलं किंवा गोल्डन कलरचं गोटा वर्क असलेलं ही साडी आपल्याला या संपूर्ण शॉपमध्ये या व्हेरायटीज ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. तर आता यापुढे ही शॉपिंग तर झाली महिलांची, पण यापुढे पुरुषांसाठी काय शॉपिंग आहे हे सुद्धा बघणार आहोत. चला तर मग बघूयात की पुरुषांसाठी काय शॉपिंग आहे ते. महिलांची दिवाळीची शॉपिंग पूर्णपणे झालेली आहे, पर्सनली माझी शॉपिंग सुद्धा झालेली आहे.
पण पुरुषांनाही तेवढाच अधिकार आहे नटायचा, सजायचा आणि हँडसम दिसायचा. अर्थातच दिवाळी आहे, मग पुरुषांचीही शॉपिंग आता शिल्लक आहे. मग पुरुषांसाठी ट्रेडिशनल वेअर काय आहे या दिवाळी निमित्त, हे बघण्यासाठी खास आम्ही आलेलो आहोत नागपूरच्या विशाल एथनिकमध्ये. आणि इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला ॲम्पल अमाऊंट ऑफ जी व्हरायटीज आहेत कुर्त्यांमध्ये किंवा वेस्टर्नमध्ये, वेस्टर्न वेअरमध्ये, इंडियन वेअरमध्ये अशा पद्धतीचे हे जे कपडे आहेत ते आम्हाला बघायला मिळतात. नेमके यामध्ये व्हरायटीज आणि क्वालिटीज कशा पद्धतीची आहे हे जाणून घेणार आहोत. काका काय काय सांगणार आहात की काय नवीन व्हरायटीज आलेल्या आहेत? नवीन व्हरायटीमध्ये कुर्ता इंडो आहे, कुर्ता पैजामा आहे, त्याच्या खाली धोतर पण घालू शकता. यावेळेस धोतरचा क्रेज जास्त आहे, कुर्त्याच्या खाली धोतर घालू शकता. तसं हा एक कुर्ता पैजामा आहे, त्याच्यासोबत चुडीदार मिळेल. याचा खाली ही धोतर आहे, हे धोतर पण घालू शकतात आपण. आणि याच्यानंतर लहान मुलांसाठी पण आहे, आणि हे इंडो वेस्टर्न आहे. हे कुर्ता प्रिंटेड आहे, याला डिझायनर कुर्ता म्हणतात. हे दिवाळीसाठी माणसासाठी नवीन कलेक्शन आलेलं आहे. तर आपण इथे बघितलं तर अतिशय सुंदर असं साधं चुडीदार पॅटर्नचं असतंच, पण हे धोती पॅटर्न नवीन पॅटर्नचं आपण म्हणजे चुडीदार जो कॉमन झालेला असला तरी हा धोती पॅटर्नचं आपण कुर्त्याच्या खाली आपण हे वेअर करू शकतो. त्याच पद्धतीनं हा जो पीच कलर आहे सहसा लेडीजमध्ये आपण बघतो, पण पुरुषांसाठी तेवढाच इन हा कलर आता आपल्याला बघायला मिळतात. प्रिंटेड कुर्ताज पण इथे अवेलेबल आहेत. त्याच पद्धतीनं इथे प्रिंट असलेला हा कुर्ता आणि सिल्क कुर्ता, आणि त्याच पद्धतीनं नवीन कन्सेप्ट असलेला चेक्सचा हा कुर्ता, म्हणजे प्लेन कुर्ता आहे आणि सोबतच त्याला चेक्स असलेला हा कुर्ता अतिशय सुंदर कॉम्बिनेशनमध्ये बघायला मिळतं. त्याच प्रकारे जर का आपण बघितलं तर लहान मुलांसाठी सुद्धा ही एक डमीवरचं जे कॉस्ट्युम आहे आपण बघायला मिळतं. जॅकेट आहे, कुर्ता आहे, सोबतच बलून पॅटर्नचं आहे, चुडीदार आहे. यामध्येही आम्ही व्हरायटीज बघितलेल्या आहेत अनेक व्हरायटीजमध्ये, आणि सोबतच खाली धोतीसुद्धा वेअर करू शकतो. कॉटन कोसामधला असलेला हा 995 कुर्ता आहे आणि अतिशय सिम्पल असा कुर्ता, आणि यामध्ये आपण कॉन्ट्रास्टमध्ये वेगळ्या टाईपचे धोती किंवा चुडीदार आपण याच्यामध्ये वेअर करू शकतो. त्यामुळे पुरुषांची फॅशन जी आहे या कुर्तीजमध्ये ट्रेडिशनल लुक देतं, आणि दिवाळीमध्ये स्पेशली आपण ट्रेडिशनल लुकमध्ये स्वतः रिप्रेझेंट करत असतो. आणि सोबतच कुर्तींवरती वेअर करण्यासाठी हे जॅकेट जे आहे याला आपण मोदी जॅकेट म्हटलं तरी काही हरकत नाही, पण मोदी जॅकेट सिम्पल असतं. पण यातही आपल्याला प्रिंटेड मोदी जॅकेट जे आहेत ते आता बाजारामध्ये निघालेलं आहे. कलर्स, व्हरायटीज, कलेक्शन त्यामध्ये भरपूर आहेत. येल्लो कलरचं हे अतिशय सुंदर आणि सिम्पल असलेले मोदी जॅकेट आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीचे खूप जास्त कलेक्शन आपल्याला इथे या संपूर्ण शॉपमध्ये बघायला मिळत आहे. तर दिवाळीचं शॉपिंग जर का आता झाला नसणार तर आपण खूप सारे व्हरायटीज कपड्यांमध्ये स्पेशली बघितलेले आहेत. पुरुष असू देत, महिला असू देत किंवा बच्चा कंपनी असू देत, बच्चा कंपनींनाही तेवढंच फॅशन करायचा अधिकार आहे. त्यामुळे बच्चा कंपनीसाठी सुद्धा आपण कपडे बघितलेले आहे, व्हरायटीज बघितलेले आहे. तर यंदाची दिवाळी मात्र खरोखर खास होणार आहे. आणि स्पेसिफिकली सांगते मी की अतिशय 400-500 रुपयांपासून ते 75,000-80,000 कपडे जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर अतिशय महाग कपडे न घेता अतिशय 400-500 जे रेंजचे कपडे आहेत किंवा त्याहून जास्त कपडे आहेत अशा पद्धतीचे कपडे घेऊन अतिशय आपली जी दिवाळी आहे स्वस्त आणि मस्त जरा ती दिवाळी आपण साजरी करू शकतो. आणि माझी शॉपिंग झालेली आहे, तुमची शॉपिंग झाली नसेल तर लगेच निघा आणि करा दिवाळीची स्वस्त आणि मस्त शॉपिंग. दिवाळी येते, दिवाळीचा सण म्हणजे अर्थातच खरेदीचा सण. आपण फराळ विकत घेतो, खूप साऱ्या शोभेच्या वस्तू विकत घेतो आणि साहजिकच कपडे देखील विकत घेतो. आता मी एका दुकानात जाणार आहे मार्केटमधल्या आणि बघणार आहे की यावर्षी काय नवीन ट्रेंडचे, काय नवीन फॅशनचे चांगले कपडे आले. चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आज जाऊन बघू काय नवीन आलं आहे. प्रत्येक जाती जमातीचे लोक दिवाळी हा उत्सव छानपैकी साजरा करतात. आणि आजच्या तारखेला कुर्ता किंवा आपण साजरा मराठी जे बोलतो त्याच्यामध्ये रस सर्वांचा जास्त आलेला आहे. आणि आता हे सिम्पल कन्सर्ट जसं आपला रेग्युलरली यूज होतो हा कुर्ता पायजामा बोलला जातो. हा एक पॅटर्न रनिंग आहे दिवाळीत म्हणजे कुर्ता किंवा सदरा जातो सगळीकडे. एक सिम्पल लुकमध्ये हा रनिंग कलेक्शन आहे, त्याच्यात वेगवेगळे व्हरायटी कलर्स कॉम्बिनेशन येतात. ब्राईट कलर सध्या आता जे रनिंग कलेक्शन्स आहेत त्याच पद्धतीमध्ये एक असं प्रिंटेड लुक आता जसं कॅज्युअल आणि ट्रेडिशनल
त्या लुकमध्ये येतं. त्याचं जीन्सवरही घालू शकतो त्या चुडीदारवर. आपण जीन्सवर आता धोतरवर असं पण वापरू शकतो त्याला. आणि प्रवासाच्या दरम्यान खास करून बाईकवर बसताना किंवा एकदम लांबून येत असो आपण प्रश्नच नाही. माझ्याकडे जॅकेटमध्ये पण प्रकार आहेत. जॅकेटचे दोन प्रकार असतात. एक आहेत हा एक प्रिंटेड जॅकेट ह्याच्यामध्ये हा रिव्हर्सेबल एक बनवलेला आहे म्हणजे 2-in-1. अच्छा, दोन बाजू वापरू शकतो त्याला आपण. त्याच्यात असा प्रिंट ट्राय करतोय तो एकदा. ही जी प्रिंटेड साईड, आता तू खाली जीन्स घातलेली आहे व टी शर्ट घातलंय त्यावर हा जॅकेट घातलाय, तरी पण याचा लुक बघ किती डिसाइड येते. रिव्हर्स केल्यानंतर दुसरा कलर जो मरून कलरचा कॉम्बिनेशन आहे तो सध्या आपण सदरा घालतोय कधी किंवा शर्ट घालतोय प्लेन, तर हा कॉम्बिनेशन मध्ये पण वापरू शकतो. मस्त नवीनच आहे फारच. कॅज्युअल लुकमध्ये आता डेनियममध्ये जॅकेट्स आले आहेत जे ह्या प्रकारचे असतात. तेही जीन्स खाली घालतो, आत वर टी शर्ट आहे शर्ट आहे कुठल्याही प्रकारचं असेल तर त्याच्यावर पण छान वाटतील. ज्यावर प्रिंटेड जॅकेट्स आहेत जे ट्रेडिशनलला स्पेसिफिक लग्न प्रोग्राम जे आपलं हेवी असतं त्या हिशोबाने तेव्हा पण हे चांगले कलेक्शन येतं. एवढे सगळे ट्रेंडी फॅशनेबल कुर्ते आणि जॅकेट्स बघितल्यावर मला सुद्धा घालून बघायचा मूड झाला. मी घालूनच येतो. पण खूप साऱ्या व्हरायटीचे कपडे तर बघितले दिवाळीसाठी खास असे कपडे. आता प्रश्न आहे त्याची किंमत किती आहे, याची रेंज जी आहे, कुर्ते असतील जॅकेट्स असतील शॉर्ट कुर्ते जे लोकांना आवडले आहेत खूप, रेंज कशी स्टार्ट होते याची? आता आपला शॉर्ट कुर्तामध्ये तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आता 995 स्टार्ट होतात. 995, 1295 आहे, 1385 आहे, 1545. आता तुम्हाला जे ग्रीन पसंत पडलं तुम्ही ते बघत होते ते 1544 रेंजमध्ये होते. म्हणजे त्याच रेंजमध्ये इकॉनॉमिक रेंज आणि म्हणजे कसं आहे लोकांना म्हणजे घ्यायला एकदम बरं पडतं आणि लुक पण चांगला राहतो त्याच्या हिशोबाने. आणि नंतर जॅकेट्समध्ये होते ते 1500-2000 त्या रेंजमध्ये जॅकेट्स वगैरे होते. आणि दुसरं म्हणजे आपला कुर्ता जो होता लाँग कुर्ता वगैरे तर ते 800 स्टार्ट होतात. दिवाळी म्हटली तर सर्वात जास्त उत्साह असतो तो बच्चे कंपनीचा. चिल्ल्या पिल्ल्यांना सुद्धा खूप सारी खरेदी लागते आणि आपण बघणार आहोत की त्यांच्यासाठी काय खास आलं आहे ट्रॅडिशनल लुकमध्ये. छोट्या मुलांसाठी मुलींसाठी काय काय आपल्याकडे? हे बघा, हे धोती आणि पॅन्ट आहे, ट्रॅडिशनल वेअर आहे, छान वाटत. कोंबो टाईप आहे, पॅटर्न कोंबो बोलतात. वेगळा आहे, मटेरियल त्रास देणारा नाही. कॉटन आहे, प्युअर कॉटन मटेरियल आहे. हेवी जॅकेट आहे, जॅकेट पण घालू शकता, विदाऊट जॅकेट पण घालू शकता. दोन्ही साईडून यूज करू शकता. पण तसंच आहे, विथ जॅकेट आहे, डेनियम जॅकेट आजकाल जास्त चालतं. डेनियम कपडा आहे, हा एक आहे, फक्त धोतर आणि कुर्ता आहे. हा दिसण्यामध्ये छान आहे, कॉटन अस्तर आहे, आतमध्ये यूज करण्यामध्ये कम्फर्टेबल. हे बघा, हे मुलींचं लहान मुलींचं 1 वर्षाचं आहे. फॅन्सी फ्रॉक आहे, पार्टी बॉडीवेअर मस्त वाटतो, छान. तसाच हा ड्रेस आहे, अनारकली दिवाळीसाठी छान दिसायला वगैरे मस्त वाटतो. लाईट वेट आहे, पोचणारा वगैरे नाही, छान कॉटन ड्रेस आहे. आताचा लेटेस्ट आहे व एकदम न्यू पॅटर्न आहे, आजकाल खूप चालतात. त्याचं वेडिंग वेअर वेगळं, फंक्शन वेअर पाहिजे तर हा आहे. त्याचं वेगवेगळा प्रकार होता. मी देखील खूप सारी खरेदी केली, खूप सारे कपडे घेतले दिवाळीसाठी. यंदा मार्केटमध्ये एक नजर टाकाल तर खूप सारा चॉईस आहे मुलांचे आणि मुलींचे. खूप वेगवेगळे चांगले नवीन ट्रेंडचे कपडे आलेत, खूप चांगला चॉईस आहे तुमच्यासाठी सुद्धा. शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर कपड्यांची खरेदी दिवाळीसाठी अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्याच्यासाठी आपण स्वस्त दरात पण अतिशय चांगल्या प्रकारचे कपडे शोधण्यासाठी फिरत असतो. मी तुम्हाला घेऊन आले आहे स्ट्रीट शॉपिंगला, जिथे स्वस्त दरात पण कपडे आहेत आणि त्याचबरोबर जी दुकान आहेत तिथं सुद्धा आपल्या बजेटमध्ये कपडे मिळणार. We'll be right back.
अरे वा, कितीचा? 800. फिक्स रेट? फिक्स. कमी नाही करणार? कमी नाही. आणि आता दुपट्टा आणि हे मॅडम, हे दुपट्टा, हे बॅट, हे दुपट्टा. इतकं काय स्टार्टिंग रेंज काय आपली? 800. आणि जर एकापेक्षा जास्त घेतलं तर कमी नाही का डिस्काउंट? नाही. दिवाळीचे डिस्काउंट नको का? असायला पाहिजे ना डिस्काउंट. हा एक छान वाटतोय मला, सिंपल आहे आणि सोबर आहे, आणि तो एक राणी कलर जो आहे तोही मला आवडला. 800 सांगितलं त्यांनी, पण 2-3 पीस घेतले की आपण थोडं बार्गेनिंग करूयात आणि त्यांच्याकडून कमी रेटमध्ये घेऊया. तर हा एक बाजूला ठेवा आणि तो एक दाखवला ना मी, तो एकदा मला. आणि हा एक आहे. खर तर आपण मोठ्या दुकानांमध्ये जातो तेव्हा 2000 त्याच्या पुढे रेट सांगतात, पण हा इथे 800 मिळतोय, त्यामुळे मी नक्कीच हा घेऊन ठेवणार आहे. 800 असले की कितने तक थे ये रेट? अभी अंदर 1200 में थे, सब 800 में बात दी दिया है. म्हणजे खर तर 1200 पुढचे सगळे दर आहेत, पण दिवाळीसाठी खास 800 रुपयाला पाहिजे तसे. आणि सगळे नवीन पॅटर्न आहे. अच्छा, हा नवीन पॅटर्न आहे, ह्याची दाखवा चुडीदार. अच्छा, हा धोती पटियाला आहे आणि सध्याची फॅशन आहे. हे शाही गंधर्व पैठणी, ह्याची जी पैठणी आहे करण्याची जी सुरुवात आहे, हे साऊथला कोत्तकोंड म्हणून छोटंसं गाव आहे, तर त्या गावामध्ये हे विणकाम चालतं. जसं येवल्याची पैठणी येते ना, ती पैठणी वेगळी, ही पैठणी वेगळी. येवल्याची पैठणी म्हटली ना, ती थोडीशी वेगळी येणार आपल्याला. त्यातल्या त्यात हा एक दागिना सिल्कमधला प्रकार आहे. आपण दिसा दागिना सिल्क, ह्याला चेन्नई सिल्क असं देखील म्हणतात, म्हणजे त्या गावामध्ये ह्या बनवल्या जातात. काय रेंज आहे ही? साधारण आपल्याला 5700 पर्यंत बसते, 5700. याच्यामध्ये बुट्ट्यांमधली पण आहे येते, आणि ही ब्रोकेटची आहे. लग्नासाठी वगैरे घेत असेल तर भारदस्तच घेतात शक्यतो. ही 14900 पर्यंत बसते. माझं बजेट होतं 2000 पर्यंत, आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, मला 2000 मध्ये ही साडी मिळणार आहे. कारण त्यांनी सांगताना मला 2300 सांगितलंय, पण थोडीशी बार्गेनिंग करून मी 2100 म्हटलं, पण आता मी घेताना 2000 लाच घेणार आहे. कारण की कमी बजेटमध्ये दिवाळी मला साजरी करायची आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण या आणि स्वस्त दिवाळी आणि मस्त दिवाळी साजरी करा. पाहत राहा फक्त आई घेऊन.